सुसंगति सदा घड़ो, सुजन वाक्य कानी पड़ो। कलंक मतीचा झड़ो, विषय सर्वथा नावडो। सदंघ्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो। वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो। मित्रांनो कसं वाटलं? आपण आता एक एक कडव्याचा अभ्यास करूया। सुसंगती सदा घडो म्हणजे नेहमी चांगल्या लोकांची संगत राहू, चांगल्या लोकांच्या सहवासात राहू, सज्जन लोकांच्या तुम्ही संगतीत राहा। चांगल्या लोकांच्या संगतीत राहिला तर तुम्ही चांगले घडाल, वाईट लोकांच्या संगतीत राहिला तर मात्र बिघडालच। म्हणून नेहमी सज्जनांच्या सहवासात राहावं असं मोरोपंत सांगतात। यासाठी आपण एक उदाहरण पाहूया। आकाशातून जलधारा जर दूषित पाण्यात पडल्या, जमिनीवरच्या चिखलात पडल्या, तर ते पाणी कसे होईल? दूषितच होणार। समुद्राच्या पाण्यात जर हे पाणी पडलं तर हे पाणी खारट होणार। परंतु हेच पाणी जर निळाशा पाण्या प्रवाहात जर पडलं, गोड्या पाण्यात जर पडलं, तर ते पाणी सुद्धा गोड होणार। याचा अर्थ असा होतो की तुम्ही जसं संगत धराल, जसं सहवासात राहाल, तसं तुम्ही घडाल। तापलेल्या तव्यावर जर पाणी पडलं तर पाणी नष्ट होतं, पण हेच पाणी जर शिंपल्यावर पडलं तर त्याचा एक सुरेखसा मोती तयार होतो। असं हे सहवासाचं आणि संगतीचं अनन्य साधारण महत्व आहे। मित्रांनो कमळावर मधुसेवन करण्यासाठी भुंगा इतका अडकून बसतो की त्याला आजूबाजूचे काही भानही राहत नाही। आणि मग काय होतं, कमळाच्या पाकळ्या जरी रात्री बंद झाल्या तरी तो तिथून सुटत नाही, तिथेच तो अडकून राहतो। याचा अर्थ असा, आणि मग तो व्याकुळ होतो आणि रडतो। याचा अर्थ मित्रांनो असा आहे की तुम्ही सुद्धा भक्ती मार्गात अडकून राहा। तुमचे मन सुद्धा भक्ती मार्गातच अडकून राहू दे, नामस्मरणामध्ये अडकून राहू दे, भवचरित्रामध्ये तुम्ही गुंतून जा। यामुळे तुमची बुद्धी मलिन झालेली ही नष्ट होईल। आता सज्जनांच्या सहवासात राहायचं म्हणजे काय? सज्जन म्हणजे कोण? सज्जन म्हणजे ज्यांच्या मनात माया प्रेम असते, प्राणी मात्रांबद्दल दया असते, प्राणी मात्रांवर ते प्रेम करतात, असे हे सज्जन असतात। म्हणून यांची नेहमी संगत धरावी असं मोरोपंत सांगतात। विषय नावडो, विषय नावडो म्हणजे काय? तर मद मोह मत्सर माया राग लोभ हे सहा जे विषय आहेत ना, हे आपले शत्रू आहेत, हे षडरूपी आहेत। या सहा शत्रूंचा नाश केला पाहिजे, हे आपल्या अवतीभोवती सुद्धा नकोय, तरच आपण एक चांगला माणूस घडू असं मोरोपंत या पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला सूचित करतात।